नमस्कार, न्यू रूट्स हेअर क्लिनिकमध्ये परत एकदा सर्वांचा हार्दिक स्वागत. आज परत आपण एक युनिक केस घेऊन आलो आहोत. जे बरेचसे पेशंट असतात त्यांना लक्षात येत नाही की हेअर ट्रान्सप्लांट काय टेक्निक आहे, हेअर ट्रान्सप्लांट काय ट्रीटमेंट आहे, त्याचे रिझल्ट्स असतात नसतात, सेफ्टी इश्यू असतो, भीती असते, पेन असतो, साईड इफेक्ट्सची भीती असते, त्यामुळे आपण त्याच्याकडे वळत नाही. काही पेशंट असतात की ते हेअर ट्रान्सप्लांट सोडून डोनर चांगला असताना देखील पॅचकडं किंवा नॉन सर्जिकलकडं वळतात. तर मग होतं काय, तर तेच तुम्हाला आपण दाखवतो आहे. आज जेव्हा हे पेशंट आमच्याकडं आले होते, साधारण 3 महिन्यापूर्वी उकडीला आले होते, तर 3 महिन्यांमध्ये जेव्हा पॅच काढला होता तेव्हा अशी सिच्युएशन होती आणि डोनर एरिया जो होता तो असा होता. व्यवस्थित डोनर एरिया असूनसुद्धा पण आम्ही ट्रान्सप्लांटचा सल्ला लगेचच न देता सुरुवातीला आम्ही असं ठरवलं की हे सर्व आपण डेव्हलप करावीत. हेअर विगमुळं या ठिकाणी प्रेशर ट्रॅक्शनमुळे आणि प्रेशरमुळे ग्रोथ थांबते, स्किन पण तुमची, स्काल्प पण तुमचा अनहेल्दी होऊन जातो, हा पूर्ण एरिया पॅचमुळं निघून जातो. तर आम्ही सुरुवातीला हा प्रयत्न केला की आपण सुरुवातीला ते मेडिसिन्स देऊन डेव्हलप करावेत की केवढे डेव्हलप होतात केवढे नाही, म्हणजे मग आपल्याला डोनर एरियासुद्धा कमीत कमीमधून आपण इम्प्रूव्ह करू शकतो. मग आपण 3 महिन्याचे मेडिसिन्स दिल्यानंतर हा डोनर एरिया त्यांचा असा डेव्हलप झालेला दिसतो आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी बऱ्यापैकी डोनर खूप चांगला डेव्हलप झाला आहे, एक्झिस्टिंग हेअरसुद्धा खूप चांगले डेव्हलप झालेत हे बघू शकतो आपण या ठिकाणी. तर त्यामुळं काय होतं, रेसिपिएंट एरियामध्ये रिक्वायरमेंटसुद्धा बरीचशी कमी होणार, इथं बऱ्यापैकी एक्झिस्टिंग हेअरचीसुद्धा आपल्याला मदत मिळते. म्हणून मग आपण मेन तुमचा फोकस या ठिकाणी केलेला आहे, ट्रान्सप्लांट खाली बघा आणि या ठिकाणी थोडंसं स्प्रेडिंगमध्ये केलेलं आहे, म्हणजे खूप तेवढी डेन्सिटी नाही आहे. म्हणजे आज वयाच्या 25व्या वर्षी ऑप्टिमम ग्राफ्ट, म्हणजे जेवढी गरज आहे तेवढीच, 4000 ग्राफ्ट प्लस एक्झिस्टिंग तुमचे हेअर हे वापर करून कंबाईन रिझल्ट, त्यानंतर परत तुम्हाला जो रिझल्ट येईल ते दोन्ही हेअर्स तुमचे वाढवले येतील, मग PRP राहील, मग परत DST ब्लॉकर सुरू राहतील. तर अशा पद्धतीने आपण त्यांचे ग्राफ्ट सेव्ह केले, कॉस्ट सेव्ह केली आणि येणाऱ्या काळात 15 वर्षानंतर जर परत ट्रान्सप्लांटची गरज पडली तरी मग आपल्याकडे डोनर आहे, हे अशा पद्धतीने प्लॅनिंग करून सर्जरी केलेली आहे. तर सांगायचा एक उद्देश हाच की आपला डॅमेज होतो, डोनर एरियासुद्धा डॅमेज होतो, एक्झिस्टिंग हेअरसुद्धा डॅमेज होतात आपल्या विग आणि पॅचमुळं. तर ते सुरुवातीला डोनर नसेल एखाद्या व्यक्तीकडं किंवा तुमचं एखादा पेशंट असेल जेव्हा त्याच्याकडे डोनर नाही तरच मला वाटतं की पॅच किंवा नॉन सर्जिकल वापरण्यात काहीतरी अर्थ आहे. अदरवाईज चांगला डोनर असताना आपला डोनर एरिया आणि एक्झिस्टिंग हेअर डॅमेज होऊन विगकडं वळणं हा मला पर्याय योग्य वाटत नाही. तो एक प्रत्येकाचा एक आपला आवडनिवडीचा भाग आहे. आपण कोणाला फोर्सही नाही करू शकत की तुम्ही 100% ट्रान्सप्लांटच करायला हवी, पण मेडिसिन्स ट्रीटमेंट, PRP ट्रीटमेंट ह्याकडं पण वळू शकतो आपण डायरेक्टली पॅचकडं न वळता. तर असा हा एक केस स्टडी आहे की ज्यामध्ये आपण त्यांचं पहिले वीक काढून 3 महिने त्यांना आपण डोनर डेव्हलप करून, स्काल्प हेल्दी करून, रेसिपिएंट एरिया आपण डेव्हलप करून, हेअर डेव्हलप करून, मग आपल्याला जेवढे ग्राफ्ट लागतात तेवढंच आपण प्लॅन करून सर्जरी ही अशी यशस्वीपणे पार पाडली. पेशंटचा एक आपण सल्ला घेऊ, त्यांचं काय याबद्दल ओपिनियन आहे? सर, सांगायचं असं म्हटलं तर 3 महिन्याआधी मी तिथं तुमच्या क्लिनिकला आलो होतो तेव्हा मी पॅच घालत होतो. तेव्हा जे आहे ना, इथं मला थोडंसं काय ना त्याचं पॅच घालत होतं कंटिन्यू, 3 वर्ष झाले मी पॅच घालत होतो. त्याच्यामध्ये असं झालं होतं ना, दर मंथली मला पॅच म्हणजे सर्व्हिसिंग वगैरे करायला जात होतं, उन्हाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम व्हायचं आणि तो डोकं पण थोडंसं दुखायचं, नंतर ते आवडीच्या वेळेस पण बरेचसा त्रास व्हायचं. तर म्हणतात नकोय म्हणलं इरिटेशन व्हायला लागलं होतं, पण बरेचसं लोकांना पण करायला लागलं म्हणतात नकोय ट्रान्सप्लांटकडे. स्टार्टिंगला विचार झाला होता माझा, पण थोडीशी भीती होती, घरचे पण नाही बोलत होते तेव्हा थोडंसं काय गाणी आहे थोडंसं पण बरेचसे तुमची. आणि माझे एक कस्टमर होते, त्यांनी रेफरन्स दिला होता विकास म्हणून, तर त्यांचं पण रेफरन्स मला सांगू लागला, त्यांचा पण रिझल्ट वगैरे बरेचसं भेटला होता. तर मी एक दिवस आलो होतो व्हिजिटला, मॅडम सर होते इथं बसलेले, त्यांनी मला रेफर केलेलं आहे म्हणजे सर पण स्टार्टिंगला तर आपण सध्या पण करू शकतो पण तुम्हाला रिझल्ट वगैरे भेटणार नाही, तर तुम्ही 3-4 वेळेस आपण 3-4 महिने आय थिंक ट्रीटमेंट करू आपण. त्यांनी मला गोळ्या मेडिसिन वगैरे घेतल्या, मी ते प्रॉपर घेतल्या,
आहे तुम्ही बघतच आहे बरेचसा म्हणजे केसांची ग्रोथ वगैरे झालेली आहे. म्हणजे आधी जेव्हा माझे केस होते एकदम खूप आणि पातळ म्हणजे समोरचे जे म्हटले तर असं म्हणलं चालतील, समोर केस वगैरे काहीच नव्हते आणि समोरून बरेचसे केस वगैरे आले, घरच्यांना पण आणि ऑफिसमध्ये पण बरेचसे लोकांना जाणवलं की आणि ग्रोथ होत आहे, रिझल्ट भेटत आहे, न्यू ग्रुप काहीतरी चांगलं काम करतंय. तर त्याच्यानंतर मग ठरवलं की त्या दिवशी परत आलो मी 4-5 दिवसाआधी आणि सरांना म्हणतात की सर ट्रान्सप्लांट करायचं आपल्याला. सर ठीक आहे म्हणजे सर तुझा ग्रोथ वगैरे व्यवस्थित झालेलं आहे आपण करू, म्हणजे ट्रान्सप्लांटचा रिझल्ट पण म्हणजे प्रोसेस सुरू झाली तेव्हापासून पण एकदम स्मूथ आणि त्रास न होता मला ट्रीटमेंट पूर्ण व्यवस्थित झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक पेशंटचं एक कस्टमाईज प्लॅनिंग करून प्लॅन करतो की जेणेकरून रिझल्ट चांगला यावा, त्यांना ग्राफ्टही जेवढे आवश्यक आहे तेवढेच वापर केली जावी, पुढं भविष्यामध्येचा दृष्टिकोन करून 10 वर्ष 15 वर्ष पुढचा विचार करून आपण प्लॅनिंग करून करतो की जेणेकरून रिझल्टही टिकला पाहिजे, तुमचा चांगली डेन्सिटी आली पाहिजे, चांगले केसही आले पाहिजे, कारण आपण जे पेरू तेच उगवणार आहे. खराब डोनरमधून खराब ग्राफ्ट काढून घाई करून ट्रान्सप्लांट करून कमी रिझल्ट देणं नंतर मग औषध घेणं पीआरपी घेणं हा काय उचित मार्ग नसून हा जो संयमाचा मार्ग आहे की ज्यामध्ये आपण प्लॅनिंग करून चांगलं व्यवस्थित मेडिसिन्स देऊन डेव्हलप करून करतो तर ते कधी पण आपल्याला फायदेशीरच राहते. तर काही आपल्याला डाऊट्स कॉमेंट्स असतील तर आपण निश्चित कॉल करू शकता, व्हिजिट करू शकता क्लिनिकला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा. थँक्यू.